नमस्कार, मी वैद्य सत्यव्रत नांगल। सामनाच्या हेल्दी वेल्दी या कार्यक्रमात आपण दर गुरुवारी एक रोग घेऊन भेटत असतो। आजच्या भागामध्ये एक असा रोग घेऊन आलो आहे जो पुन्हा आपण लहानपणापासूनच ऐकत आलेलो असतो आणि त्याबद्दलची एक मनोधारणा अशी असते की तो रोग झाला की ऑपरेशनशिवाय पर्याय नाही आणि ऑपरेशन करूनच त्यातून मोकळं व्हायला लागतं, त्याच्यावरती फार काही चिकित्सा करते। आयुर्वेदाचा या रोगाबद्दलचा काय विचार आहे हे आज आपण समजून घेऊया। या रोगाचं नाव म्हणजे टॉन्सिलायटिस। या टॉन्सिलायटिस मध्ये अनेक लोकांना घशामध्ये असलेले टॉन्सिल्स ज्याला सूज येत असते त्यामुळे घशात दुखणं, क्वचित प्रसंगी जास्त त्रास झाला तर गिळताही न येणं इतकं घशामध्ये दुखणं, तोंड उघडता न येणं इतकं घशामध्ये दुखणं हे होत असतं। तोंड उघडून बघितल्यानंतर, जीभ बाहेर काढल्यानंतर जिभेच्या आतल्या बाजूला मुळाशी अर्धगोल किंवा गोलाकार अशा दोन गाठी जर दिसत असतील तर त्या म्हणजे टॉन्सिल्सच्या। सामान्य माणसांमध्ये हे टॉन्सिल्स असे पटकन दिसत नाहीत, हे त्यांनाच दिसतात ज्यांच्या टॉन्सिल्सना हळूहळू सूज येऊन त्यांचा आकार वाढायला सुरुवात झालेली असते। टॉन्सिल्स लहान मुलांमध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात दिसतात आणि त्यामुळे लहान असताना अनेक वेळेला टॉन्सिल्स काढून टाका असा सल्ला मिळतो आणि ते कट केले जातात। आयुर्वेदानुसार याबद्दल कसा विचार होतो हे आता पाहूया। टॉन्सिल्स म्हणजे घशामध्ये असलेला एक अवयव। आयुर्वेदानुसार छातीपासून ते डोक्यापर्यंत हा जो एक तृतीयांश भाग आहे यामध्ये शरीरामध्ये या भागात कफाचं कायम प्राबल्य असतं, त्यामुळे इथे जे अवयव आहेत यांच्यावरती कफाचा परिणाम कायम जास्त प्रमाणात दिसतो। आमच्या दृष्टीने किंवा आयुर्वेदाच्या दृष्टीने टॉन्सिल्स तयार होण्यामागे जे घटक काम करतात त्यामध्ये दोषांपैकी कफदोषाचा सगळ्यात मोठा रोल असतो, त्याचबरोबर जे काम करतं ते म्हणजे शरीरातील रक्तधातू आणि मांसधातू। या तीन घटकांकडून पोषण घेऊन गिलायू, ज्याला संस्कृतमध्ये म्हणतात टॉन्सिलायटिसच्या टॉन्सिल्सना, हे अवयव बनत असतो। या अवयवाला सूज येणं म्हणजे आयुर्वेदानुसार एक लक्षण समजलं जातं, जे लक्षण इतर होत असलेल्या रोगांकडे लक्ष देण्याचा एक सूचक लक्षण म्हणून शरीराकडून आपल्याला मिळत असतं। हे रोग कुठले तर जेव्हा आम्ही म्हटलं मगाशी की एक तृतीयांश भागामध्ये कफाचं प्राबल्य सगळ्यात जास्त असतं, तर कफामुळे होणारे रोग ज्यामध्ये सर्दी, खोकला वारंवार होणं इथपासून सुरुवात होते, या रोगांमध्ये टॉन्सिलना सूज येणं हे एक लक्षण स्वरूप दिसायला सुरुवात होते। बऱ्याच वेळेला सर्दी खोकला होऊन जातो त्यासाठी औषधी योजना होते आणि नंतर ते सुजलेले जे टॉन्सिल्स असतात त्यांच्याकडे लक्षच दिलं जात नाही म्हणून ती सूज कायम राहते। पुन्हा पुढच्या वेळेला सर्दी खोकला झाल्यानंतर हीच प्रक्रिया पुन्हा होते, असं वारंवार होत राहिल्यानंतर त्या टॉन्सिल्सच्या ठिकाणी वेदना, सूज या गोष्टी सुरू होतात। यामध्येच प्रत्येक रोगाची कमी, मध्यम किंवा जास्तीत जास्त स्वरूपात वाढ होण्याचा जो प्रकार असतो त्याचप्रमाणे जेव्हा कमीपेक्षा जास्त मध्यम स्वरूपात वाढ होते तेव्हा याची लक्षणं जाणवायला सुरुवात होतात, ज्यांनी त्रास होतो म्हणून त्याकडे लक्ष जातं। याच्या वर जाऊन जेव्हा हा रोग किंवा हे लक्षण खूप जास्त प्रमाणात वाढतं त्यावेळेला किसिंग टॉन्सिल्स सारखा एक प्रकार असतो, जिथे टॉन्सिल्स एवढे सुजतात, एवढे मोठे होतात की एकमेकांना चिकटतात आणि त्यामुळे एखादा घास अन्नाचा किंवा एखादा पाण्याचा घोट सुद्धा गिळणं अवघड होऊन जातं। त्याचबरोबर याच मोठ्या मोठ्या झालेल्या टॉन्सिल्सवरती पांढरे पांढरे पसचे दाणे आलेले दिसतात, एवढे ते टॉन्सिल्स सूज आल्यानंतर पिकलेले असतात। आणि यामुळे होतं असं की हा जो पस तयार झालेला असतो, हा जो पू तयार झालेला असतो, हा आपल्या अन्नाबरोबर
जर पोटात पडत राहिला तर त्यामुळे ही घटना वारंवार होण्यासाठी मदतच होत असते। त्यामुळे मूळ कारण जी आहेत सर्दी खोकल्यासारखे कफाचे रोग यांच्याकडे लक्ष देऊन त्यांची योजना केली पाहिजे। अर्थात यावेळेला जेव्हा टॉन्सिल्समध्ये दुखणं असतं त्यावेळेला त्याची ही चिकित्सा करावीच लागते, पण मूळ रोगाची चिकित्सा केली की सर्व लक्षणं समूळ नष्ट होतात हा भाग आहे। आता याच टॉन्सिल्सच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये कफाचा रक्ताचा आणि मांसधातूचा अंतर्भाव असल्यामुळे चिकित्सा करताना यामध्ये या तिन्ही घटकांचा विचार एक वैद्य म्हणून आयुर्वेदिक वैद्य म्हणून लोकांना करायला पाहिजे किंवा आम्ही करत असतो। वारंवार होणारी सर्दी खोकला यामध्ये चिकित्सा देताना प्रमुखतः कफाचा रक्ताचा आणि मांसधातूचा विचार करावा लागतो। आता आहारामध्ये विशिष्ट पदार्थ जर आयुर्वेदाच्या अनुसार विचार करायचे झाले तर कुठले घेऊ नयेत आणि कुठले घ्यावेत हे लहान मुलांच्या बाबतीत म्हटलं तर वयाच्या 12 ते 15 वर्षांपर्यंत शरीरामध्ये कफाचा जोर जास्त असतो आणि तो असल्यामुळे कफाला पटापट वाढवणारे पदार्थ घेऊ नयेत लहान मुलांमध्ये सुद्धा असा नियम समोर येतो। याच सिरीजच्या सर्दी खोकल्याच्या भागामध्ये जे नियम सांगितलेले आहेत ते इथेही लागू होतात। पटकन सांगायचं म्हटलं तर आंबट चवीचे पदार्थ, खारट चवीचे पदार्थ, तळून केलेले पदार्थ आणि आंबट चवीची फळं किंवा कफाला पटकन वाढवणारे म्हणजे द्रव पदार्थ, खूप जास्त प्रमाणात द्रव पदार्थ जर खाण्यामध्ये असतील किंवा पाणी खूप पिण्यामध्ये असेल तरीही ते एक आयुर्वेदानुसार याचं कारण ठरू शकतं याची नोंद घ्यावी। लहान मुलांमध्ये शक्यतो केळी, पेरू, सीताफळ यासारखी फळं, रस असलेल्या फळांचे भरपूर मोठे मोठे ग्लास भरून रस पिणं हे शक्यतो लहान मुलांमध्ये टाळावं। ज्यांना टॉन्सिल्सचा त्रास झालेला आहे अशा मोठ्या व्यक्तींनी सुद्धा हेच नियम पाळावेत, म्हणजे त्या रोगाची वारंवारता टाळता येते। टॉन्सिल्सचा त्रास खूप जास्त मोठ्या प्रमाणात होत असेल तर घरच्या घरी करण्याचे उपाय काय असू शकतात, यामध्येच हळद, मीठ आणि कोमट पाणी एक ग्लास पाण्यामध्ये, कोमट पाण्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि पाव चमचा मीठ, साधं मीठ, अगदी खडे मीठ सुद्धा चालेल, एकत्र करून त्या पाण्यानी सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी आणि संध्याकाळी किंवा रात्री जेवणाच्या आधी गुळण्या कराव्यात आणि मग जेवण करावं रात्रीचं। सकाळी रिकाम्या पोटी हे करावं, त्यानंतर 15-20 मिनिटांनंतर आपलं खाणं पिणं जे असेल किंवा दिनक्रम असेल तो सुरू करावा। त्यानंतर सकाळी उठल्यानंतर ब्रश केल्यानंतर जीभ साफ करणं हा जो प्रकार असतो हा आवर्जून करायला सुरुवात करावी, जेणेकरून रात्री झोपून उठल्यानंतर अन्न नलिकेमध्ये जे अतिरिक्त लाळेचे आणि कफाचे स्राव झालेले असतात ते सगळे बाहेर पडून जायला फायदा होतो। ही जीभ साफ केल्यानंतर नाकही साफ करावं। या गोष्टी सलगपणे करायला सुरुवात केली तर फायदा व्हायला सुरुवात होते। साधारण 15-20 दिवसातच फरक जाणवायला सुरुवात होते, आपल्या टॉन्सिल्सनं आलेली सूज ही कमी होते। या टॉन्सिल्सनं जी सूज येत असते याच्याच बरोबर एक गोष्ट अजून बघण्यासारखी असते जी वारंवार होणारी सर्दी खोकला जो असतो त्या अनुषंगाने आहे, त्या म्हणजे आपल्या मानेवरती दोन्ही बाजूला मान तिरपी करून जर आपल्या बोटाने आपण बोट फिरवून बघितलं वरून खाली किंवा खालून वर तर छोट्या मुगाच्या दाण्या एवढ्या किंवा मटारच्या मोठ्या झालेल्या दाण्या एवढ्या गाठी आपल्या हाताला किंवा बोटाला लागू शकतात। लहान मुलांमध्ये खास करून हे बघावं, कारण त्याचा संदर्भ असा आहे की जर आतमध्ये टॉन्सिल्स तुम्हाला दिसत नसतील किंवा आहेत हे लक्षात येत नसेल तर बाहेर मानेवरती बघून सुद्धा वारंवार सर्दी खोकला होण्याचा आपल्या शरीरावरती जर काही परिणाम होतोय का ते ओळखता येतं। या गाठी म्हणजे लिम्फ नोड असतात जे प्रत्येकाला असतात आणि त्यांना जर सूज आली असेल ती जर टिकून राहिली असेल तर पुन्हा पुन्हा सर्दी खोकल्याची निमित्त झाल्यानंतर पटकन सर्दी खोकला व्हायला सुरुवात होते, त्यामुळे त्या गोष्टीकडेही बघावं। घरच्या घरी करण्याच्या उपायांमध्ये एक प्रकार, एक कॉम्बिनेशन सांगून ठेवतो, ते म्हणजे
पांढरा कांदा किंवा आपला साधा रेग्युलर कांदा त्याचा रस काढावा. मोठी व्यक्ती असेल तर 2 ते 4 चमचे रस, आणि लहान मुलं असतील 5 ते 12-14 वर्षांपर्यंतची तर त्यांना 1/2 ते 1 चमचा कांद्याचा रस ताजा, त्यामध्ये 1 चिमूटभर काळी मिरी आणि 1 टीस्पून किमान किंवा 1 टेबलस्पून पर्यंत मध एकत्र करावा, आणि हे मिश्रण सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी घ्यावं. आपण जी औषधी योजना आपल्या वैद्यांकडून डॉक्टरांकडून घेत असतो त्याच्याबरोबर जर हे केलं तर घेत असलेल्या औषधांना ह्या कॉम्बिनेशनमुळे जास्त प्रमाणात चांगलं काम करून दाखवण्याचा एक फायदा मिळतो. तसेच टॉन्सिल्सना आलेली जी सूज असते ती कमी करण्यासाठी म्हणून सुद्धा ह्याच कॉम्बिनेशनचा फायदा होतो. 3 ते 7 दिवसपर्यंत हे करून बघितल्यानंतर जर फायदा जाणवला तर पुढे 1-2 महिनेपर्यंत हा उपाय आपण सलगपणे सुरू ठेवू शकतो. एक मात्र नक्की, यादी जी खाद्यपदार्थांची सांगितली ज्याच्यामध्ये आंबट खारट तळलेले पदार्थ वारंवार खाणं, खाऊच नका असं म्हणणं नसतं, हे पदार्थ वारंवार खाणं किंवा रोजच्या जेवणामध्ये लिंबू पिळून घेणं, गरम होत आहे म्हणून उन्हाळ्यामध्ये रोजच्या रोज आंबट सरबत पिणं, थंड पदार्थ जास्त खाणं, यांनी जे कफ शरीरामध्ये वाढण्याची कारणं मिळत असतात ही कारणं कमीत कमी स्वरूपात मिळतील किंवा मिळणार नाहीत याकडे कल असणं गरजेचं आहे. औषधी योजना आणि हे घरच्या घरी करण्याचे काही उपाय यामुळे टॉन्सिल्स मध्ये होणारा त्रास हा ऑपरेशन करून टॉन्सिल्स कट करण्यापेक्षा सुद्धा ते न करता ते टाळता अतिशय व्यवस्थितपणे फायदा होतो. 70% रुग्णांमध्ये त्यांनी सांगितलेलं पथ्य पाळलं आणि घेतलेली औषधं आणि औषधी योजनेबरोबर इतर गोष्टी केल्या तर हा फायदा नक्की दिसतो. टॉन्सिल्स काढून टाकल्यामुळे जो फायदा होतो तो पटकन जरी असला तरी लहान मुलांच्या विकास कामामध्ये शरीराकडून दाखवली जाणारी जी लक्षणं आहेत ती लक्षणं जे अवयव दाखवतात ते अवयव काढूनच टाकले तर त्या लक्षणांची पुन्हा दाखवण्याची बाजू संपते आणि मग आपलं त्या लक्षणांकडे दुर्लक्ष होतं कारण लक्षणं दिसतच नसतात आणि त्यामुळे शरीरामध्ये हे रोग बाकीचे जे आहेत जे मूळ कारण आहेत ते वाढू लागतात. याचबरोबर अनेकांना जिथे ॲलर्जीचा त्रास असतो असं म्हटलं जातं, ॲलर्जी म्हणजे थोडक्यात इतर काहीही नाही तर आपण जे खातो पितो किंवा इतर ज्या गोष्टी आहेत धुळीसारखे पदार्थ वासासारखे पदार्थ जे आपण आपलं शरीर सहन करू शकत नाही ते सहन करण्यासाठी म्हणून शरीरामध्ये काय बदल घडवावे पाहिजेत हा जर विचार केला तर ॲलर्जी सारख्या ॲलर्जीची एका मोठी यादी जी आपण तपासून घेतो आणि त्याच्यामध्ये हे पदार्थ खायचे नाहीत असं समजून जातो ते म्हणजे थोडक्यात आपल्या शरीराला न मानवणारे पदार्थ. हे पदार्थ का नेमके पचत नाहीयेत याची कारणं शोधायची असतात तर त्यातले अनेक पदार्थ पुन्हा खाण्यामध्ये येऊ शकतात. क्वचित प्रसंगी ते पदार्थ वेगळ्या पद्धतीने बनवून खाल्ल्यानंतर सुद्धा ते पचायला सुरुवात होऊ शकते आणि काही पदार्थ फक्त आपलं शरीर पचवू शकत नाही एवढं दिसलं तर तेवढेच पदार्थ बाजूला ठेवून बाकीचे अनेक पदार्थ आपल्याला खायला मिळू शकतात. अशा प्रकारे अप्रोच जर ठेवला तर ऑपरेशनही टाळता येतं, होणारे त्रासही कमी होतात आणि मूळ रोगाची चिकित्सा केल्यामुळे ते होणारे रोग आणि त्याबरोबरचा हा टॉन्सिल्सचा प्रकार हे दोन्हीही टाळता येतं अगदी उत्तमरित्या. एवढं सांगून आजच्या भागामध्ये इथेच थांबतो. पुढच्या गुरुवारी पुढचा नवीन भागामध्ये एक नवीन रोग घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत मी वैद्य सत्यव्रत नांगल मुंबईहून नमस्कार.